नमस्कार, जामखेड टाइमच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील सर्वात मोठ्या घडामोडी। जामखेड तालुक्यात बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे। दिवसभरात जामखेड तालुक्यातील 13 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत। जामखेड व जवळ्यामध्ये कोरोनाने बुधवारी मोठा दणका दिला आहे। जामखेड तालुक्यातील कोरोनाचा कहर आता कमी अधिक होऊ लागल्याने लवकरच कोरोनाचा उद्रेक जामखेड तालुक्यातून कमी होऊ शकेल अशी आशा आता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। परंतु नागरिकांनी कोरोनामुक्त जामखेड तालुका हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक जबाबदारीने कोरोनामुक्तीची लढाई लढणे आता आवश्यक बनले आहे। जामखेड तालुक्यात बुधवारी दिवसभरामध्ये तब्बल 226 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या। त्याचबरोबर 29 नागरिकांचे स्वॅब नमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत। बुधवारी दिवसभरामध्ये आरोग्य विभागाने एकूण 226 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या। यामध्ये 25 जण कोरोनाबाधित तर 201 जण निगेटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। याशिवाय खासगी लॅबच्या अहवालामध्ये 7 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे। खासगी लॅबच्या 7 कोरोना पॉझिटिव्ह अहवालामध्ये जामखेडमधील दोघांचा तर परजिल्ह्यातील 5 जणांचा समावेश आहे। त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयाकडून रात्री 8 वाजता प्राप्त झालेल्या 23 कोरोना तपासणी अहवालामध्ये 8 जण नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। बुधवारी ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक कायम राहिला आहे। बुधवारी दिवसभरामध्ये जामखेड तालुक्यात एकूण 40 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। बुधवारी दिवसभरामध्ये जामखेड तालुक्यात आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जवळका 1, कुसडगाव 2, कवडगाव 1, रत्नापूर 1, नांदस 3, धोत्री 1, पाटोदा 1, वंजरवाडी 1, खार्डा 3, जावळा 9, जामखेड 9, मुंजेवाडी 1, सातेफळ 1 या 34 रुग्णांचा तर परजिल्ह्यातील 6 रुग्णांचा समावेश आहे। जामखेड तालुक्यात बुधवारी दिवसभरामध्ये जे कोरोना तपासणी अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत त्यामध्ये 39 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। यामध्ये जामखेड तालुक्यातील 34 रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती जामखेडचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली आहे। कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मिस, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते। जामखेड टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा।